आंदोलनावर आपलं लक्ष असेलच. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर लालबाग मधील हे दृश्य आपण पाहतो आहोत. लालबाग मध्ये पहिल्या दिवशी जे दान या ठिकाणी अनेक दानशूरांकडून टाकण्यात आलेलं आहे, देण्यात आलेलं आहे, त्याची मोजदाद आता करण्यात येत आहे. लालबाग मधील ही दृश्य आपण पाहतो आहोत. लालबागच्या चरणी पैसे त्याचबरोबर सोन्या चांदीच्या वस्तूंच्या स्वरूपामध्ये अनेक भक्तांकडून दान देण्यात येतं आणि याच दानाची मोजदाद आता करण्यात येत आहे. लालबागच्या राजाच्या चरणी अगदी पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात दान करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये पैशांचा तर समावेश आहेच, त्याचबरोबर सोन्या चांदीच्या वस्तू देखील मोठ्या प्रमाणात अनेक भक्तांकडून दान देण्यात आले. आणि लालबागच्या राजाच्या चरणी वाहण्यात आलेल्या दानाची मोजदाद आता करण्यात येत आहे. गणेशोत्सवाचा आज दुसरा दिवस आणि लालबागच्या राजाच्या चरणी भक्तांकडून जे दान देण्यात आले त्याची मोजदाद आता केली जाते. आणि अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्यासोबत आहेत. अक्षय, आपण पाहतोय की गणेशोत्सवाचा दुसरा दिवस आहे, पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात भक्तांकडून लालबागच्या चरणी अशा प्रकारे दान देण्यात आलेलं आहे. खर तर सागर, काल पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनाकरता तब्बल 25 लाखांहून अधिक भाविकांनी जे आहेत ते दर्शन घेतलेलं आहे. आणि आता आपण समोरची दृश्य पाहू शकता की मंडळातील अधिकारी आणि खजिनदार यांनी संपूर्ण जी संपूर्ण दानपेटी आहे ती उघडलेली आहे आणि त्याच्यामध्ये लाखो भाविकांनी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात संपूर्ण देणगी जी आहे ती लालबागच्या राजाच्या चरणी जी आहे ती अर्पण केलेली असल्याचं सध्या ते आपल्याला पाहायला मिळतं. बँक ऑफ महाराष्ट्र आणि महानगर बँक या दोन्ही बँकेच्या अधिकाऱ्यांकडनं कर्मचाऱ्यांकडनं या संपूर्ण पैशांची जी आहे ती मोजदाद केली जाणार आहे. आणि आपण पाहू शकतो की संपूर्ण लालबाग बाप्पाच्या चरणी जी आहे ती सोन्या चांदीच्या दागिने सुद्धा जे आहेत ते अर्पण करण्यात आलेले आहेत आणि पैशांची जी हार आहेत, माळा आहेत, त्या मोठ्या प्रमाणात लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि थोड्याच वेळात या संपूर्ण पैशांची जी आहे ती मोजदाद जी आहे ती बँकेच्या अधिकाऱ्यांना कडनं करण्यात येईल आणि त्यानंतरच नक्की कळेल की कालच्या दिवसभरात लालबागच्या चरणी बाप्पाच्या चरणी भाविकांनी किती संपूर्ण किती देणगी मोठ्या प्रमाणात दिलेली असल्याचं आपल्याला नंतरच कळून येईल. परंतु परकीय परकीय चलन असतील, त्याचसोबत सोन्या चांदीचे दागिने असतील आणि डब्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या गोल्ड कॉइन्स असतील ते देखील लालबागच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच अक्षय, तर ही दृश्य आपण पाहतो आहोत. या ठिकाणी अनेक भाविकांकडून पैशांचं दान तर देण्यात आलेलंच आहे, त्याचबरोबर सोन्याची बिस्किटं, सोन्या चांदीचे दागिने देखील बाप्पाच्या चरणी दान करण्यात आलेली आहे. तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत. एकीकडे लालबागच्या राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी जे दान देण्यात आलेलं आहे त्याची मोजदाद सध्या सुरू आहे. तर लालबाग राजाच्या चरणी मस्तक होण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी मोठ्या प्रमाणात रांग लागल्याचं चित्र देखील आपण पाहू शकतोय. आणि ही दृश्य आपण पाहतोय अशा प्रकारे सोन्या चांदीच्या वस्तू, दागिने, त्याचबरोबर कॉईन देखील या ठिकाणी दान स्वरूपात देण्यात आली आहे.